देवनी भविष्याला आकार करूया उत्तुंग स्वप्न साकार। नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद। पाथवे टू अचीवमेंट या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। संत रामदासांच्या एका वचनामध्ये थोडासा बदल करून मी म्हणू इच्छिते, घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा, करिअर करायचे आहे तर वेळेचा नीट वापर करा ना। मागच्या दोन भागांपासून वेळ खरंच किती अमूल्य आहे आणि आपण अभ्यासामध्ये किंवा आपल्या व्यवस्थित नियोजनामध्ये तो इन्व्हेस्ट करणं किती गरजेचं आहे हे सगळं आपण बघतच आहोत। या भागामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की प्रत्येक सेकंद किंवा त्याहीपेक्षा म्हटलं तर प्रत्येक मिली सेकंदसुद्धा किती महत्त्वाचा ठरतोय ते। खरं तर वेळेचं महत्त्व पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगते आणि मग तुम्हाला लक्षात येत आहे असा भाग अजिबात नाही। माझ्या अगोदरही कितीतरी जणांनी हे वेळेचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं असणारच आहे। अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत की वर्षभराचं महत्त्व त्याला विचारा जो एक वर्ष नापास झाला आहे। आणि अर्थात मला तर हे म्हणायचं आहे, या कोरोनामुळे ना आपल्या प्रत्येकालाच आता वर्षाची किंमत कळली आहे, कारण जवळपास पूर्ण वर्ष आपलं असंच गेलेलं आहे। सो वर्षाची किंमत आपल्याला ऑलरेडी कळलेली आहे। म्हटलं जातं की महिन्याची किंमत त्याला विचारा किंवा त्या महिलेला विचारा जिची प्रसूती 8व्या महिन्यामध्ये झाली आहे। सप्ताह म्हणजे एका आठवड्याची किंमत एका साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा। एका दिवसाची किंमत डेली वेजेसवर काम करणाऱ्या त्या एका मजुराला विचारा। एका तासाची किंमत स्कॉलरशिपचा किंवा तुम्हीसुद्धा जो अभ्यास करताय त्यांना विचारा। आणि इतकंच नव्हे तर एका सेकंदाची किंमत त्याला विचारा ज्याचा अगदी एका सेकंदामुळे जीव वाचला आहे। त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणत असते की एका मिली सेकंदाचंही मूल्य खूप महत्त्वाचं आहे। एका मिली सेकंदाची किंमत किंवा मूल्य मिल्खा सिंगना विचारा। सन 1960 रोम ऑलिम्पिक्स भारताच्या वतीनं मिल्खा सिंग धावत होते। समहाऊ लक्षात आलं की गोल्ड मेडल तर आता गेलंच आहे, सिल्व्हर मेडलही गेलंच आहे, पण जेव्हा ती मॅच थांबली तेव्हा असं लक्षात आलं की मिल्खा सिंगना आता कदाचित ब्रॉन्झ मेडल मिळेल, ते तिसऱ्या स्थानावर आहेत। पण जेव्हा फोटो फिनिशिंगद्वारे पुन्हा चेक केला गेलं की नेमकं मेल्कम स्पेन्स आणि मिल्खा सिंग यांच्यापैकी तिसऱ्या नंबरवर कोण आहे, तर 45.5 हे मेल्कम स्पेन्सचं रेकॉर्ड होतं आणि 45.6 हे मिल्खा सिंग यांना लागलेला वेळ होता। 0.1 सेकंदामुळे मिल्खा सिंग यांचं ब्रॉन्झ पदकही गेलं। आणि आपल्याला माहीत आहे की ब्रॉन्झ पदक गेल्यानंतर पुढे काहीही दिलं जात नाही। इतकंच कशाला, आणखी एक आठवण करून देते। सन 2008 बीजिंग ऑलिम्पिक्स 100 मीटर बटरफ्लायची स्पर्धा चालू होती। मायकेल फेल्प्स आणि मिलोरॅड केव्हिक हे दोघंही स्पर्धेमध्ये होते, अटीतटीमध्ये होते। आणि अशाच एका मिली सेकंदामुळे मिलोरॅड केव्हिक यांचं गोल्ड मेडल गेलं आणि मायकेल फेल्प्स यांना ते गोल्ड मेडल मिळालं। मायकेल फेल्प्सना गोल्ड मेडल मिळालं एवढाच एक त्या मिली सेकंदानं फरक केला असं नव्हे, तर मायकेल फेल्प्सच्या बाबतीमध्ये त्यांनी एक विक्रम मोडला आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, हाही एक इतिहास घडला। 1972 मार्क स्पिड्स यांना एकाच ऑलिम्पिकमध्ये सतत 7 गोल्ड मेडल घेण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला होता। मायकेल फेल्प्सने मात्र मिलोरॅड केव्हिक यांचा 0.1 सेकंदानं जो पराभव केला त्याच्यामुळे त्यांना जे गोल्ड मेडल मिळालं ते त्यांचं 7वं गोल्ड मेडल होतं। आणि त्यानंतर त्याच ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी आणखी एक गोल्ड मेडल घेतलं आणि मार्क स्पीडचा तो विक्रम मोडीत काढून एक नवा विक्रम प्रस्थापित केला। एका मिली सेकंदाचा एवढा मोठा फरक पडतो। आणि इथे आपण काय म्हणतो, जर असाच कोणत्या तरी मित्रामध्ये किंवा अशाच कोणत्या तरी गोष्टीमध्ये अर्धा तास जर गेला तर आपण लगेच म्हणतो तसाही अर्धा तास गेलाच आहे ना, मग अजून एक अर्धा तास गेला आणि काय बिघडतं, आणि आपण पुढचाही अर्धा तास घालवून टाकतो। तसंही मी ठरवलं होतं हा चॅप्टर आज कम्प्लीट करायचा आहे, पण आता संध्याकाळ होत आली आहे, रात्र होत आली आहे, तसंही हा चॅप्टर कम्प्लीट होणारच नाही आहे ना, मग कशाला पुढे वाजायचं, बघू उद्या।
असं म्हणून आपण आपल्या हातात असणारा वेळसुद्धा तसाच वाया घालवतो. मला काय वाटतं, थोडासा वेळ ऑलरेडी वाया गेलाच आहे ना, मग अजून थोडा गेला आणि काय फरक पडतो, हे म्हणणं कशासारखं आहे. चिखलामध्ये जर आपला पाय घसरला आणि आपण पडलो तर आपण म्हणतो का, एवी तेवी आपण चिखलात पडलोच आहे तर चला लोळून घेऊया. नाही ना, मग जर आपला अर्धा तास ऑलरेडी वाया गेला आहे तर तो भरून काढायचा आहे आपल्याला. उलट आणखी जास्त बाकीच्या ठिकाणची टाईम सेव्हिंग करून तो अर्धा तास इकडे ओढून आणायचा आहे. का असं चिखलात पाय घसरून पडलो आहे तर लोळूनच घ्या म्हणायचं आहे. म्हणूनच तर टाईम मॅनेजमेंटला लाईफ मॅनेजमेंट असंही म्हटलं जातं. ज्यांना वेळेचं व्यवस्थापन करणं जमतं त्यांना आयुष्याचं व्यवस्थापन करणं जमतं. मेरी क्युरीचं एक उदाहरण तुम्हाला दिलंच पाहिजे. मेरी क्युरीबद्दल तुम्हाला माहीत असेलच की पहिली महिला शास्त्रज्ञ जिला नोबेल प्राईज मिळालं, पहिली शास्त्रज्ञ जिला दोन वेगवेगळ्या विषयांमध्ये नोबेल प्राईजेस मिळाले, आणि तिच्याबद्दल आणखी एक कौतुकाची बाब अशी की तिलाही नोबेल मिळालं, तिच्या नवऱ्यालाही मिळालं, मुलीलाही मिळालं आणि जावयालाही मिळालं. म्हणजे आपण जे स्वप्न पाहतो की एकेका घरामध्ये खरंच दोन दोन तीन तीन आय एस असतील का, तर तिच्या घरामध्ये चार चार जण नोबेल विजेते होते. बरं, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी हां, की जेव्हा मेरी क्युरीला म्हणजे तिचा विचार करण्यात येऊ लागला होता नोबेल प्राईजसाठी, तेव्हा खूप अत्यंत परंपरागत मेंटॅलिटीचे लोक होते, रूढीवादी होते, सनातनी लोक होते, आणि त्यांच्या पुरुषी वृत्तीला असं वाटायला लागलं की ती एक महिला केवळ, आणि तिनं असं काय केलेलं असणार की ज्याच्यामुळे तिला नोबेल प्राईज दिलं जावं. भरपूर चरवित चर्वण झालं आणि शेवटी सोल्युशन असं काढण्यात आलं की तिला आणि तिच्या हस्बंडला विभागून नोबेल प्राईज देण्यात यावं, जेणेकरून हे सनातनी लोक जे होते, धर्मांध लोक जे होते, त्यांचंही कुठेतरी मान राखला गेला की तिच्यासोबत एक पुरुष देण्यात आलेला आहेच म्हणून. बघा, नोबेल प्राईजसारखं प्राईज, एवढं सर्वोच्च प्राईज, पण मेरी क्युरी आणि तेही अशा वाईट परिस्थितीमधून तिला देण्यात आलेलं, एवढ्या सर्व वितंड वादातून तिला डिक्लेअर झालेलं, पण मेरी क्युरी हे नोबेल प्राईज घेण्यासाठी गेली नाही. का गेली नसेल माहीत आहे, तिनं असं सांगितलं की नोबेल प्राईज घेण्यासाठी मला जिथे कुठे जावं लागणार आहे तिथे जाण्यासाठी माझे तब्बल 3 दिवस आणि 2 रात्री प्रवासामध्ये जाणार आहेत, आणि माझ्या संशोधनावरचा वेळ असा प्रवासामध्ये वाया घालवण्यासाठी मी अजिबात राजी नाही. बघा हां, एवढ्या चर्चेनंतर, वितंड वादानंतर तिला नोबेल प्राईज देण्यात येत आहे, आणि ही पट्टी अशा रीतीनं सांगते आहे, भरपूर त्यावरही वादंग माजलं असेल ना, पण तरीसुद्धा मेरी क्युरी स्वतःच्या विचारांवर ठाम होती, स्वतःच्या संशोधनाप्रती तिची कमिटमेंट जबरदस्त होती, आणि इतकंच नव्हे तर वेळेचं महत्त्व जाणणारी ती होती. म्हणूनच तर तिनं नोबेल प्राईज घेण्याच्या ऐवजी तेवढा सगळा प्रवासातला वेळ आपल्या संशोधनावर देणं पत्करलं. म्हणूनच यानंतर मला वाटतं आपण वेळेच्या संदर्भात पुरेसे सेन्सिटाईज झालेलो आहोत. म्हणूनच हे वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करून आपण अभ्यास करणार नक्कीच, याची मला पूर्ण खात्री आहे. आपण पुढच्या काही भागांमध्ये अभ्यासाच्या बद्दल काही टिप्स बघूया, आणि अशाच रीतीनं नवी नवी आणि महत्त्वाची माहिती घेऊन मी आपल्यापर्यंत येतच राहीन. आपण चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात, व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद देत आहात. हा आपला व्हिडिओ बाकीच्यांसोबतही शेअर करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक अवश्य करा, आणि प्रत्येक व्हिडिओतली कोणती बाब आपल्याला खूप जास्त आवडली तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा. देऊनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. थँक्यू.